आपले आदर्श संस्कारच भावी पिढीसाठी जीवन पतदीप. आरबी खुद सेवानिवृत्त शिक्षक. बदलत्या काळातील आधुनिक संपर्क व सुविधांमुळे आपण आपल्यांच्यापासून दूर जात चाललेले आहे, तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणाबरोबर आदर्श संस्कार, उत्तम आरोग्य तसेच आध्यात्मिकतेची जोड देऊन असे मत व्यक्त करताना निवृत्त शिक्षक आरबी खोत म्हणाले. ते बेडकियाळेतील लटे शिक्षण संस्थेच्या BS संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या हायस्कूल विभागातील सन 1994 सालातील कन्नड माध्यमाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रविवार तारीख 20 रोजी रत्नपन्ना कुंभार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गुरुवंदना व स्नेह संमेलन या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. ಬಹುಪಾಲ ಐಶ್ವರ್ಯ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸು, ಮತ್ ಯಾವ ಊರಾಗಿದ್ದಾನಲ್ಲ ಆ ಊರೆಲ್ಲ ಉಂಬಲಿ ಆಗಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಉಪಭೋಗ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟು ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳ. ಹರಿಶಿಕ್ಷಿತನಾಗಿ ರೈತ ಬಂದ, ಸುದ್ದಿಯೆಲ್ಲ ಹಾಡಿದ್ದಾನ, ತೆಕೋಟದಾಗ ಬಿಜಾಪುರ ಅಂತ ಬಾಕಿ ರೈತರೆಲ್ಲ ಅನ್ಕೋ ಬೇರೆ ರಾಜ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾನ ಒಂದು ರಕ್ಷೆ ಬಿಡದ ಕಾರಣ ಮುತ್ತಾರತ್ನ ಹವಳನ್ನ ಕೊಟ್ಟನು, ನಾವು ರಕ್ಷೆ ತಗೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳ. ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡಿದ್ವಿ, ಗೇಟ್ ಬಂದಾಗ ಯಾರೂ ಬೇಡಲಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಅವನು ರಾಜ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಎಲ್ಲರೂ ಬೇಡ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಬಂದರು. ಆಗ ಅವನಿಗೆ ನೀವು ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟೇರಿ, ಏನ ಮುತ್ತ ಅವಳ ರಕ್ಷ ಕೊಟ್ಟೇರಿ, ನಮಗೂ ಕೊಡಿ, ನಾವು ದ್ರಾಕ್ಷಿ. ಆಗ ರಾಜ ಹೇಳ್ತಾನು, ನಾವು ದ್ರಾಕ್ಷಿಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನಾನು ಅವನು ಬೆಳೆದಂತ ದ್ರಾಕ್ಷಿಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನಾನು ಯಾವ್ದು ಕೊಟ್ಟೆ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಅವನು ಏನೊಂದು ಸಯಮ್ಮೆ ಐತಲ್ಲ, ತಾಳ್ಮೆ ಐತಲ್ಲ, ನಂಬಿಕೆ ಐತಲ್ಲ, ಆ ನಂಬಿಕೆ ಕೊಟ್ಟೇನೆ ಅಂತ ಹೇಳ. ಅಂತ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀವು ಏನು ಸಾಧಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಗಡಬಡಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಆ ಛಲ ತೀರಿಸ್ತೇನೆ ಅನ್ನೋಂತ ನಂಬಿಕೆ ಇರಬೇಕು, ಶ್ರದ್ಧೆ ಇರಬೇಕು, ತಾಳ್ಮೆ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಕೇಳ್ತೀನಿ. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य MS कटी, निवृत्त शिक्षक SB निंबाळकर हे उपस्थित होते. उपस्थित सर्व गुरुजनांचे स्वागत वाद्याच्या गजरात व फुलांचा वर्षाव करत माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्याकडून जल्लोषात करण्यात आले. हायस्कूल मुलींच्या स्वागत व नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत चंद्रकांत कोळी यांनी केले तर प्रास्ताविक सुभाष डोंगे यांनी केले. सरस्वती फोटो पूजन व संस्थेचे संस्थापक दिवान बहादूर अण्णासाहेब लटे यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तर आरबी खोत यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले. उपस्थित सर्व निवृत्त शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सत्कार मूर्ती म्हणून प्राचार्य MS कट्टी, निवृत्त शिक्षक आरबी खोत, SB निंबाळकर, DA माने, BT जनगौडर, SP भजंत्री, BS उपाध्ये, RA पुजारी, MS कांबळे, VA खोत, ST लगारे, BK आमटे, BA पाटील, SD ठाणे, AV मलगत्ते, श्रीमती सुजाता पाटील, SM खुलीकट्टी तर निवृत्त कर्मचारी TA मालगावे, श्यामराव कोळी, TM चौगुले, लक्ष्मण कोरव, JR पाटील, वसंत देसाई, हळप्पा कांबळे यांच्याही माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्मृतिचिन्ह शाल पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त शिक्षक ST लगारे म्हणाले, आपले जीवन हे गुरुजनांनी दिलेल्या आदर्श शिकवणीतून घडले असून आपले मुलांना वाचनाची आवड लावा व त्यांचे जीवन ही आदर्श घडवा. याचबरोबर DA माने, SB निंबाळकर, VA खोत यांनीही मनोगत व्यक्त केले तर माजी विद्यार्थी भरत खोत, वर्धमान पाटील, प्रशांत शिरगुप्पे, संजय कुमार कोळी, अनिल मस्के, रजनीकांत पाटील आदी माजी विद्यार्थींनी आपल्या शाळेतील आठवणींनी व्यक्त केल्या तर माजी विद्यार्थिनी स्वाती धावते 28 वर्षानंतर आपल्या वर्ग मित्र मैत्रिणींना या कार्यक्रमाद्वारे एकत्रित आणल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते भरत खोत, बाहुबली खोत, विजय नाईक, भरत दरूर, दीपक शेट्टी, बाळू कुंभार, रतन खोत, श्रेणी खोत, प्रकाश कोळी, कुमार बेले, चंद्रकांत कोळी, पोपट उद्गावे, अनिल खोत, संजय अंबी आदींनी केले होते. या कार्यक्रमात 100 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्र संचालन पद्मश्री चौगले यांनी केले तर आभार दीपक शेट्टी यांनी मानले.